आता संजय राऊत काय म्हणालेत आपण पाहतोय. देशभरात मंदिरं उघडली का असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. भाजप नेत्यांना त्यांनी हा प्रश्न विचारलाय. केंद्रात सुद्धा हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे तरी देशात मंदिरं बंद आहेत. राज्यात अधिक काळजी घ्यायला हवी असा इशारा केंद्रानंच दिलेला आहे याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली. नाही, देशभरात उघडलेत का पहा, त्यांच्या राज्यात उघडलेत का पहा. माझ्या माहितीप्रमाणे जी अडवायजरी पाठवलेली आहे त्याच्यामध्ये खूप जास्त काळजी महाराष्ट्र केरळ यात घ्यावी असं म्हटलंय. आता हिंदुत्ववादी सरकार हे केंद्रातलं सुद्धा आहे असं मी मानतो, त्याच्यामुळे त्यांनाही देवळांची चिंता पाहिजे, पण त्यांनीच म्हणाले काळजी घ्या. राज्यातील शाळा सुरू करण्याचं सुतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. 5 ऑक्टोबर पर्यंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार असल्याचं सुद्धा यावेळी राजेश टोपे म्हणाले. केरळमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतीये त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झालंय. राज्यातही रात्रीच्या संचारबंदीची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवलेली आहे. राज्यात सण उत्सवांना आता सुरुवात झाली, मात्र केरळमध्ये वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेऊन आता केंद्रानं राज्यांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात. पुढच्या महिन्यापासून राज्याला 50 लाख लस अधिकच्या मिळणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग पाठोपाठ आता रत्नागिरीत सुद्धा 2 डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे आणि प्रशासनानं तसं जाहीर केलं. जिल्हा प्रशासनानं गणेशोत्सवासाठी नियमावली सुद्धा तयार केली आहे. जिल्ह्यात प्रवेश करताना किमान 72 तासांपूर्वीचे रिपोर्ट दाखवणं आता बंधनकारक करण्यात आलंय. गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांना जिल्ह्यात दाखल होण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी आता प्रशासनाकडून घेतली जाते. साधारणतः 2.5 लाख नागरिक जिल्ह्यामध्ये दाखल होतील असा अंदाज आहे आणि त्यानुसार रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि चेकपोस्ट इथे विशेष पथकं तैनात करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना RT-PCR टेस्ट आणि लसीकरणाची अट घातल्यामुळे सध्या चाकरमान्यांमध्ये नाराजी आहे. अरे अखेर काय, सध्या तरी अशा अटी घालणं शक्य नसल्यामुळे राजेश टोपेंनी तसं स्पष्ट केलेलं आहे. याबाबत 2 ते 3 दिवसात तोडगा काढला जाईल असंही टोपे म्हणाले. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते असलेले सतीश भोसले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोठी रॅली काढली. या रॅलीमध्ये त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं. कधी ते कारच्या बोनेटवर तर कधी घोड्यावर बसलेले पाहायला मिळाले. कोणतीही परवानगी नसताना वाढदिवसानिमित्त ही मिरवणूक काढण्यात आली आणि याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे